कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी कराडमध्ये एकच वेळ पाणी पुरवठा होईल असे पत्रक काढले आणि कराड शहरातल्या नागरिकांमध्ये याबाबत नाराजी व्यक्त होऊ लागली. या निर्णयाविरोधात कराडमध्ये अन्यायकारक निर्णय सहन केला जाणार नाही असे फलकही लागले. तर शहरातील गब्बर ग्रुपच्या सदस्यांनी शहरातील विविध नेत्यांसह नगरपालिकेत मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी नगरसेवक सौरभ पाटील, हनुमान पवार, विजय वाटेगावकर यांच्यासह गब्बर ग्रुपचे सदस्य आणि कराडकर नागरिक उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेनंतर मुख्याधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय बदलत दोन वेळ पाणी पुरवठा करण्याची हमी दिली. मात्र पाणी बचत व्हावे या उद्देशाने दोन वेळ फक्त 45 मिनिटेच पाणी पुरवठा केला जाईल असा निर्णय घेतला. सध्या नागरिकांच्या आणि माजी पदाधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देऊन आपण जे एक टाईम पाणी कपात करण्याचा जो निर्णय घेतला होता त्याच्यामध्ये थोडासा आपण बदल करतो आहे. त्याच्याऐवजी 45 मिनिटं सकाळी आणि 45 मिनिटं संध्याकाळी आपण पाणी देतो आहे. तसेच आता नागरिकांच्या बरोबर झालेल्या चर्चेनुसार 1 एप्रिल 2022 पूर्ण शहर मीटरिंगवर 24/7 शिफ्ट होतं आहे आणि नागरिकांना विनंती आहे की त्यांनी पाणी बचत करावी, पाणी जपून वापरावं, कारण पुढचं जे येणारं बिल आहे ते मीटर रिडिंगनुसार असणार आहे आणि जर समजा लोकांनी बचत नाही केली तर ते बिलाचं जी रक्कम आहे खूप जास्त असणार आहे. ज्याप्रमाणे आपण पाणी वापरतोय त्या प्रमाणात ते बिल येणार आहे. मुख्याधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी घेतलेल्या निर्णयाबाबत शहरातील विविध नेत्यांनी समाधान व्यक्त केले. मुख्याधिकाऱ्यांनी आज आमच्या विनंतीला मान दिला आणि जे रोज सकाळी एक तास संध्याकाळी एक तास असं जे पाणी यायचं त्यामध्ये फक्त काही अंशी कपात करूयात की जेणेकरून 25% तर बचत होईल असं मुख्याधिकाऱ्याचं म्हणणं पडलं आणि त्यामध्ये सकाळी 45 मिनिट व संध्याकाळी 45 मिनिट असं या ठिकाणी पाणी पुरवठा करावा व या आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मुख्याधिकाऱ्यांनी मान देऊ त्यामध्ये मार्ग काढलेला आहे. 1 एप्रिललाच जे काही नवीन वर्ष सुरू होणार बिलिंगच्या बाबतीत तिथून त्यांनी बिलिंग सुरू करावं आणि 1 एप्रिलपासून त्याची पूर्णता अंमलबजावणी करावी अशा विषयाची आमची चर्चा झाली आणि जो पाणी पुरवठा शहराला 2 वेळा दिला जातो तो 2 वेळेला पाणी पुरवठा द्यावा या बाबतीत आम्ही सर्वांनी त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी आमची ही विनंती मान्य केली. त्यामुळे आम्ही आता मुख्याधिकारी साहेबांना सांगितलं की बाबा आम्हाला 2 वेळेचा जो एक तुम्ही निर्णय जो घेतलेला आहे तो चुकीचा आहे, आम्हाला 2 वेळेचा घ्यावा. आमच्या विनंतीला म्हणजे मान्य गब्बर ग्रुप असेल, कराडातले आमचे आजी माजी नगरसेवक असतील, इथले आमचे मित्र असेल, ज्येष्ठ नागरिक सुजाण नागरिक असतील कराड शहरातले, त्यांनी येऊन आत्ता मुख्याधिकारी साहेबांना सांगितलं की पाणी द्या. पण मुख्याधिकारी साहेब म्हणले की काहीतरी आपल्याला कपात झाली पाहिजे. मग ज्यावेळेस आपण 1 तासानं जो पाणी पुरवठा होता ते म्हणले की 45 मिनिटाचा पाणी पुरवठा आम्ही करतो, मग 2 वेळाला देत असेल तर आम्ही सुद्धा त्यांच्या निर्णयाचं आम्ही स्वागत केलेलं आहेच. एकूणच कराडकरांवरचे एक वेळ पाणी पुरवठ्याचे संकट तुर्तास टळले असले तरी येणाऱ्या काळात 24 तास पाणी पुरवठा झाल्यानंतर पाणीपट्टीचे बिल किती येणार हा प्रश्न मात्र एप्रिलनंतर उभा ठाकणार असल्याचे चित्र आजच्या या घडामोडीवरून दिसून आले. अभयकुमार देशमुख, द बेस्ट थिंग टीम, कराड. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर द बेस्ट थिंग चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.